करायला अगदी सोप्पा गोल गरगरीत एकदम सॉफ्ट बुंदीच्या लाडूसारखा आणि बुंदीच्या लाडूची चव असणारा शेव लाडूची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य कर करा तर लाडूसाठी लागणारी पहिल्यांदा शेव करून घ्यायची आणि त्यासाठी मी इथे या कपाने मोजून बेसन घेणार आहे तुम्ही घरातील एखादी वाटी कप ग्लास असं मेजरमेंट ठरवून ठेवलं तर नेहमी आपल्याला त्याचा उपयोग होतो आणि कधी मग पदार्थ आपला बहुतेक वेळा बिघडत नाही तर हे बेसन घेताना मी व्यवस्थित असं या ज्या कपात जितकं बसेल तितकं दाबून घेतलेलं आहे इथे मी शेव करण्यासाठी दोन कप इतकं बेसन या कपाने मोजून घेते आता हे जे बेसन आहे ते मी मार्केटमध्ये आपल्याला जे मिळतं तेच वापरलेलं आहे बारीक बेसन घरी दळलेलं वगैरे नाही तर मला तसंही घरचंही वापरायचं असेल केलं तरी चालू शकतं आणि त्याच्यात मी अगदी चिमूटभर इतकी हळद घातलेली आहे त्याने आपल्या शेवेला छान कलर येतो आणि चिमूटभर इतकं मीठ घातलेलं आहे आणि ते दोन्ही व्यवस्थित असं मिक्स करून घेते तुम्हाला जर फूड कलर वापरायचं असेल तर तेही तुम्ही वापरलं तरी चालेल आणि आता आपल्याला हे पीठ भिजवताना पाणी एकदाच न घालता जेवढं लागेल तेवढं हळूहळू पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि पीठ भिजवताना शक्यतो चमचा किंवा एखादा उलट न असेल त्याचाच वापर करा जास्त पीठ जर तुमचं असेल तर कारण हा हे पीठ चिकट होतं खूप आणि हाताला खूप चिक चिकटतं त्याच्यामुळे पीठ भिजवण्याटिस भिजवण्यासाठी आपल्याला चमच्याचा इथे मी वापर केलेला आहे आणि आता परत एकदा मी थोडं पाणी घालून घेतलं आहे अजून थोडंसं पाणी मला ह्याच्यात एखाद चमचा लागणार आहे ते मी घालून घेते आणि अगदी आपण भाकरी किंवा चपातीचं कणिक मळतो तेव तितपत आपल्याला हे घट्ट करून नाही घ्यायचं त्यापेक्षा आपल्याला हे सैल भिजवायचं आहे इथे बघत असाल तुम्ही तर मी त्यापेक्षा थोडं सैल भिजवून घेतलेलं आहे त्याने काय होते आपली शेव जी आहे ती मऊ होते कडक होत नाही आणि जो आपला पाक आहे तो शेवमध्ये चांगला मुरला जातो आणि लाडू आपल्या अगदी बुंदीच्या लाडूसारखे असे सॉफ्ट मऊ होतात त्या बुंदीच्या लाडूच्या चवीचेच होतात तर इथे मी ते ग घेत भिजून माझं पीठ झालेलं आहे आणि आता हे हे दोन्ही चमच्याला तुम्ही बघत असाल की ती चिकट झालेलं आहे तर ते काढून घेतलं असंच आपल्याला बघा इतपतच मऊ आपल्याला पीठ सैलसर असं सा पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप घट्टही भिजवायचं नाही आणि खूप यापेक्षा पातळही करायचं नाही तर इथे मी ते भिजवून घेतलं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटासाठीच हे पीठ मी इथे भिजवलेलं पीठ झाकून ठेवणार आहे नाही ठेवलं तरी चालतं लगेचच अगदी करायला घेतली शेव तरी चालेल तर मी इथे झाकून ठेवते शेव करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचं साचा वापरणार असाल तर आपण एका डायरेक्शननी अशी शेव करताना फिरवतो तर एक शेव परून झाली की एकदा ते उलटं फिरवायचं म्हणजे इथून येणारी शेव येणं बंद होतो शेव करण्यासाठी मी ही बारीक चकती आहे ती वापरलेली आहे आणि आतून या साचाला व्यवस्थित असं तेल लावून घेते तेल लावल्याने पीठ व्यवस्थित असं आपलं सरकलं जातं आणि शेव पाडणं आपल्याला सोपं होतं तर इथे बघा मी इथे व्यवस्थित असं लावून घेतलेलं ला आहे तेल आणि त्याच्यामध्ये ह्या बारीक शेवचा साचा आहे तो मी घातलेला आहे आणि चमच्याच्या साह्याने आपल्याला ह्याच्यामध्ये हे बीट घालून घ्यायचं आहे हाताने शक्यतो घालू नका खूप चिकट असल्यामुळे चिकट होतं सगळं तर मी ते त्याच्यामध्ये घालून घेते व्यवस्थित असं आपल्याला दाबून भरायचं आहे म्हणजे शेव चांगली पडली जाते चमच्याने मी ते सारखं करून घेतलं आहे आणि आता हा साचा बंद करून घेते तिथे तेल मी गरम करत ठेवलं होतं तर ते चेक करू तेलात थोडासा पिठाचा गोळा घालायचा तो लगेच वरती नाही तर हळूहळू वर आला म्हणजे अशाच प्रकारचं तेल आपल्याला शेव तळण्यासाठी इतपतच गरम हवं आहे आणि आता बघा इथे मी सुरीला थोडंसं तेल लावून घेते म्हणजे आपण जेव्हा शेव पाडून घेतो आणि कट करतो तेव्हा चिटकत नाही त्या सुरीला आता आपण याच्यात तेलात शेव सोडून घेऊया असे बघा साच्याच्या साह्याने गोल फिरवत शेव पाडून घ्यायचे खूप जास्त एकाच वेळेला घालायची नाही आणि शेव पाडून झाले की वरून आपला हे उलटा फिरवायचा म्हणजे शेव येणं बंद होतं आणि सुरीने इथे मी ती कट करून घेतलेली आहे आणि आता ही शेव अगदी एक दोन सेकंदच आपल्याला याच्यात थोडे बुडबुडे कमी होईपर्यंत ठेवायचे आहे आणि लगेचच ती पलटायची आहे मी आता ती लगेच पलटून घेते आणि दुसऱ्या बाजूने ही खूप जास्त न ठेवता लगेचच आपल्याला थोड्या वेळातच तिला पलटायची आहे लाडूसाठी अशीच थोडी मऊ शेव आपल्याला लागते मगच त्याच्यात पाक व्यवस्थित असा मुरतो आणि लाडू आपले छान होतात तर मी काढून घेतले त्यातलं पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे बाकीची उरलेली शेव मी अशीच करून घेतली आहे शेव अगदी झटपट होते आणि बुंदीच्या लाडूपेक्षा याला वेळ खूप कमी लागतो आणि लगेच फटाफट शेव आपली करून तयार होते लाडूला हवी तशी अगदी परफेक्ट शेव इथे तयार आहे आणि दोन कप पिठामध्ये एवढी सारी शेव आपली तयार झालेली आहे आता ती आपल्याला व्यवस्थित अशी हाताने कूस करून घ्यायची आहे शेव गरम असताना शक्यतो ती कूस करायची आहे खूप वेळ ठेवायची नाही मग ती कडक होते आणि मग ती बारीक करणं अवघड जातं एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आता आपल्याला ही शेव घालून हाताने व्यवस्थित अशी कूस करून घ्यायची आहे आता तुम्हाला जर कूस करणं थोडं अवघड जात असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता पण मिक्सरमध्ये बारीक केल्याने लाडूचं टेक्शर बदल आपलं ब बिघडतं तर तुम्ही अगदी जर मिक्सरमध्ये बारीक करणारच असाल तर ती पल्सवर एकदाच अशी फिरवून घ्या जास्त फिरवू नका तर मी इथे सगळी शेव अशी हाताने चुरून घेणार आहे अगदी बारीक अशी तिला चुरून घ्यायची आहे बघा किती छान अशी मस्त अशी हाताने मी बारीक करून चुरून घेतलेली आहे मी लाडूसाठी जे लागणार पाक आहे तो करून घेणार आहे त्यासाठी मी इथे दीड कप इतकी साखर घेते ज्या कापाने बेसन घेतलेलं आहे त्या कपानेच आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे बेसन दोन कप घेतलेलं त्यासाठी मी इथे दीड कप इतकी साखर घाल घात घेतलेली आहे आणि ही साखर तुम्ही बारीक जाड कोणतीही घेऊ शकता आणखी अर्धा कप साखर मी याच्यामध्ये घालून घेते आता इथे मी दीड कप साखरेसाठी इथे एक कप पाणी वापरलं आहे पण ही साखर बारीक आहे तुम्ही जर जाड साखर घेत असाल तर अर्धा कप पाणी आणखी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर आता आपल्याला गॅस चालू करून हे सतत ढवळत त्याचा छान असा पाक तयार करून घ्यायचा आहे पाक तयार करताना आपल्याला तो एकतारी पाक करायचा आहे असं नाही तर एक तारीपेक्षा थोडा कच्चा पाक ठेवायचा आहे जर एक तारी पाक करून घेतला तर लाडू लगेच आपण लाडूमध्ये शेवमध्ये जेव्हा पाक ओततो तेव्हा तो कडक होऊ शकतो आणि व्यवस्थित तो मुरला जात नाही लाडू आपले एकदम मऊ होणार नाहीत म्हणून ते आता सतत ढवळत राहून व्यवस्थित असा आपण जसं गुलाबजामला पाक करतो त्यापेक्षा थोडा जास्त घट्ट असा पाक आणि एक तारीपेक्षा कमी असा म पाक आपल्याला इथे व्यवस्थित करून घ्यायचा आहे पाक आता तयार होत आलं आहे बघा इथे थोडा चिपचिपी झालेला आहे एका भांड्यात पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाकाचे थेंब टाकायचे ते खाली जाऊन लगेच चिकटले म्हणजे पाक तयार आहे आता इथे बारीक करून घेतलेल्या शेवमध्ये थोडे काजू बदाम आणि वेलची पावडर घातले आणि जो पाक आहे तो गरम असतानाच अर्धा घालून घ्यायचा आहे सगळा पाक एकत्र नाही घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि मग उरलेला पाक जर लागला तर पुन्हा मी तेथे घालून घेतलेला आहे आणि अगदी घट्ट दाबत आपल्याला हे मिश्रण थोडं कोमट असतानाच लाडू वळून घ्यायचे आहेत बघा छान असा गरगरीत लाडू आपला वळून तयार आहे सर्व लाडू मी अशाच प्रकारे वळून घेतलेले आहेत तर पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीसोबत